बारावीच्या परीक्षेचा मराठीनंतर गणिताचा पेपर व्हॉट्सॲपवर व्हायरल झाला. मुंबईत हे पेपर व्हॉट्सॲपवर फिरत होते या प्रकरणी एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्या मोबाईलमध्ये सायन्स फॅकल्टीचा गणित आणि कॉमर्स फॅकल्टीचे गणिताची प्रश्नपत्रिका मिळाली आहे. हा विद्यार्थी सायन्स म्हणजे शास्त्र शाखेचा विद्यार्थी. जो चार लोग हैं जिन्होंने ग्रुप में बल्क मैसेज भेजे हैं, दो सीनियर कॉलेज के स्टूडेंट है, एक सेकंड ईयर कॉमर्स में पढ़ता है थर्ड ईयर में, उसको अरेस्ट किया है. एक प्राइवेट क्लास का टीचर है उसको भी हमने अरेस्ट किया है. उसको जिसने भेजा था उसने जिसको भेजा है और बाद में ग्रुप में गया है वो एक लड़का है, उसको भी हमने अरेस्ट किया. ऐसे चार लोग अभी तक हमने अरेस्ट किए. त्यामुळे आता अशा पद्धतीनं व्हॉट्सॲपवर पेपर व्हायरल करण्यामागे कोणत्या केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षकांचा हात आहे का असा संशय निर्माण होतोय. आता पेपर सुरू होऊन सुद्धा 11 नंतर परीक्षा केंद्रांवर पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष नोंद ठेवण्याचं फरमान मुंबई विभागीय शिक्षण मंडळानं काढलं आहे. सर्व विद्यार्थी जे आहेत जे असे आता व्हॉट्सअपचा हा जो मेसेज प्रकार कंट्रोलमध्ये यावा म्हणून जे विद्यार्थी 11 ते 11:30 दरम्यान येतात अशा विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र नोंदी ठेवण्याच्या सूचना केंद्र संचालक यांना देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून त्याच्यावर आपल्याला नजर ठेवता येईल.